चला आज फक्त एक वाटी पोह्यांपासून झटपट बनणारा मस्त कुरकुरीत आणि चमचमीत चटपटीत असा नाश्ता बनवूयात. कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता करण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे. कांदा मस्त बारीक असा चिरून घ्यायचा. कांद्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. नंतर एक छोटस टोमॅटो घेतलेलं आहे. हे टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त बारीक असं कापून घ्यायचं आहे. इथे माझं टोमॅटो सुद्धा मस्त बारीक कापून झालेलं आहे. नंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला बारीक कापायच्या आहेत. तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. हिरवी मिरची सुद्धा कापून झालेली आहे. आता कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक कापायची आहे. इथे घेतलेलं कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर मी थोडासा पनीरचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे अंदाजे 20 ते 25 ग्रॅम हा पनीर असेल. पनीर सुद्धा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पनीर नसेल तर पनीर नाही टाकलात तरी सुद्धा चालेल. पनीर न वापरता सुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. सर्व साहित्य मस्त बारीक कापून झालेलं आहे. आता पोह्यांपासून नाश्ता करणार आहोत तर एक वाटी पोहे सुद्धा घेतलेले आहेत. सकाळी पोहे बनवत असताना पोहे थोडेसे जास्त भिजवले गेले तर एवढे एक वाटी हे भिजवलेले पोहे माझे उरलेले आहेत. तर त्याच पोह्यांचा मी आज नाश्ता बनवत आहे. पोहे भिजवून 2 ते 3 तास झाले मी फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यामुळे ते पूर्ण कोरडे सुद्धा नाहीत आणि पूर्ण ओले सुद्धा नाहीत. या पोह्यांमध्ये 1 वाटी रवा टाकायचा. 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. नंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. पोहे आणि रव्याची ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊ. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंग, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा यामध्ये ओवा टाकायचा आणि सर्व मसाले छान एकत्र करून घ्यायचे. सर्व मसाले पोहा आणि रव्याच्या मिश्रणामध्ये छान एकत्र करून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. सोडा अगदी कमी, म्हणजे 2 चिमूट भर मी इथे सोडा टाकलेला आहे. सोडा सुद्धा छान एकत्र करून घ्यायचा. यामध्ये आपण मगाशी बारीक करून घेतलेलं कांदा टोमॅटो पनीर कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्हाला हा नाश्ता आणखी जास्त पौष्टिक बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण भाजीपाला टाकू शकता. इथे सर्व छान एकत्र करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असं मिश्रण तयार आहे. दुसरीकडे गॅसवरती मी आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. सर्वात कमी आचेवरती आपे पात्र गरम झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं. नंतर या तेलामध्ये थोडेसे तीळ टाकायचे. तीळ नाहीत टाकलेत तरी सुद्धा चालेल. तीळ टाकून झाल्यानंतर पोहे आणि रव्याचं मिश्रण यामध्ये टाकायचं. 1-1 चमचा मिश्रण मी सगळीकडे टाकून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती या आप्यांना मस्त वाफवून घ्यायचं. अगदी मिनिटभरामध्ये तुम्ही बघू शकता आपे मस्त फुगलेले आहेत. आता हे आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. मधातल्या 3 आप्यांची खालची बाजू व्यवस्थित शिजलेली असल्यामुळे लगेच ते पलटी झाले. पण बाजूच्या आप्याची खालची बाजू अजून शिजलेली नाही आहे तर याला आणखी 10-15 सेकंद आपण मंद आचेवरती असंच ठेवून देऊ. तुम्हाला आपे वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत हवे असतील तर यावरती झाकण ठेवायची गरज नाही. 10 ते 15 सेकंदांनी मी सर्व आपे पलटून घेतलेले आहेत आणि मिनिटभर तरी मंद आचेवरती आप्यांची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला छान शिजवून किंवा भाजून घ्यायची आहे. तसं तर इथे आपले आपे खाण्यासाठी तयार आहेत. पण आपे मला खूप जास्त कुरकुरीत खायला आवडतात त्यामुळे 2 मिनिट मी याला सगळीकडे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आप्यांचा रंग तुम्ही बघू शकता. इथे आपले आपे तयार आहेत. तर गॅस बंद करून घेऊ आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. फक्त 1 वाटी पोह्यांपासून हे आपले कुरकुरीत आणि चमचमीत चटपटीत असे हे आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. हे आपे बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. मग लवकरात लवकर तुमच्या घरी करून बघा. कसे वाटले हे नवीसता कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.